त्याच्यामध्ये विकास कामांची भूमिपूजन आहेत, लोकार्पण आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणं आहे असा एक कार्यक्रम आहे. आणि सरकार आपल्याला माहीत आहे की जे काही कामाला शासनाच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न आणि प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण गेल्या 3-4 महिन्यापासून करतो, त्याचाच एक भाग आज त्या भागातली लोकाभिमुख जी काही विकासाची कामं आहे ती लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याचा विषय. जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतला, त्यामुळे विरोध होत आहे की जाणीवपूर्वक चित्रपटाला विरोध केला म्हणून त्यांना अटक केली. ती पोलिसांनी जी काही कायदेशीर कारवाई केलेली असेल त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप मला वाटतं कुणी केलेला नाही. संजय राऊत असं म्हणाले की आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं बघताय आपण. संजय राऊत मोठे नेते आहेत. बघा, आम्ही आमचं सरकार जे आहे शिवसेना भाजप युतीचं सरकार, बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार, हे कामाला प्राधान्य देतो, विकास कामांना प्राधान्य देतो. आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे आपल्याला माहित आहे की जे अनेक वर्ष 2.5 वर्ष जी कामं प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचं काम करतो आहे. विकास प्रकल्पांना आम्ही वॉर रूममध्ये घेतलं आहे आणि डे टू डे त्याचं मॉनिटरिंग होत आहे. आमचा फोकस आहे या राज्याचा सर्वांगीण विकास करणं आणि जे प्रकल्प थांबलेत त्याला पुढं नेणं. बाकी आता ठीक आहे, ज्यांना काही काम नसेल ते आता शेवटी त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. सुद्धा एक मोठा प्रकल्प परत एकदा महाराष्ट्रामधून गेलेला आहे, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन जो आहे जो महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव होतं पण तो मध्य प्रदेशमध्ये गेला केंद्रात. नाही बघा, मी परत एकदा सांगतो, इथे उद्योग मंत्री पण आहेत, कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे. आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल, 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे. आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल, कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी बिलकुल राज्य सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, मोठे उद्योग आम्ही देऊ. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री यांना मी धन्यवाद देतो की 2 लाख कोटी रुपये केंद्राने 225 विकास कामांवर, विकास प्रकल्पांसाठी त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे विकासाभिमुख सरकार आहे, या सर्वांगीण विकास राज्याचं करणारं हे सरकार आहे. हमारे उनके अलायन्स आहे, नॅचरल अलायन्स आहे. आमदार आणि पदाधिकारी जे आहेत सिंधी आजची सभा, आजचा जो कार्यक्रम आहे त्या जी काही विकासाची कामं आहेत, विकासाचे प्रकल्प आहेत, त्याचं भूमिका आणि लोकार्पण. आणखी लोक येणार आहेत काही? धन्यवाद भाई, थँक्यू. काल गजानन कीर्तिकर साहेब जे आहेत ते आमच्या सोबत, म्हणजे एक वरिष्ठ नेते जे आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे अनेक वर्षाचा जो काही कामाचा तजुर्बा, कामाचा अनुभव जो आहे, आणि नक्कीच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ते दाखल झाले, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाचा अनुभव जो आहे त्याचा नक्की फायदा आम्हाला होईल आणि या महाराष्ट्राला होईल. समृद्धी हायवे
नागपूर ते शिर्डी हा पूर्ण तयार आहे आणि त्यांचं लवकरच लोकार्पण आहे. शिवसेना भाजप की अलायन्स है हमारी महाराष्ट्र में और हम एक जो आइडियोलॉजी हमारी सेम है और हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचार लेके हम इस सरकार बनाया है, इसलिए हमारे उनके अलायंस है, नेचुरल अलायंस है.